नमस्कार मित्रांनो, मी शेफ अमोल राहुल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो ट्रॅव्हलिंग बर्नरमध्ये। मित्रांनो, आज मी आलो आहे वडाळ्यामध्ये माझ्या मामीकडे। ही माझी मामी सौ सुप्रिया शरद सामंत। मामी, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। मित्रांनो, मामी आज आपल्यासाठी रसातले शिरवाळे बनून दाखवणार आहेत। तर मामी, तयार आहात तुम्ही? हो। साहित्य सांगता? दीड वाटी तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ, एक चमचा तेल, एक वाटी ओल्या नारळाचा खीर, एक वाटी गुळ, अर्धा चमचा वेलची पूड, अर्धा चमचा हळद। तर शिरवाळे बनवायला चालू करूया आपण? हो, चालू करूया। ठीक आहे, आपल्याला पहिला काय करावं लागेल? पहिलं आपण तांदळाचं पीठ घेऊया भिजवायसाठी। ठीक आहे, एका भांड्यात त्यासाठी उकळलेलं पाणी लागतं। अच्छा, पाणी आपण तयार केलंय? पाणी मी उकळून ठेवलेलंच आहे। ठीक आहे, आपण याच्यावरती ठेवून देऊ। मी टाकू थोडस मीठ पण टाकूया पिठाला। अजून पाहिजे? नको। पाणी टाकू? हा, पाणी। मित्रांनो, आपण हे पीठ जे आहे शिरवाळ्यांसाठी ते भागून तयार केलेलं आहे। आता काय करायचं मामी? आता हाताला थोडं थंड पाणी लावून या पिठाचे गोळे करून उकळत्या पाण्यात आपल्याला सोडायचे। ठीक आहे, ठीक आहे। आता आपलं पाणी उकळलेलं आहे, त्यात पिठाचे गोळे करून टाकूया। आता आपले पिठाचे गोळे सर्व तयार आहेत, साच्यात टाकून शेवया गाळून घेऊया। मित्रांनो, हा आपला शिरवाळ्याचा साचा आहे। मामी, पण घरी कोणाकडे शिरवाळ्याचा साचा नसेल तर आपल्याला काय करावं लागेल? तर मग चकलीचा साचा घेऊन आपण बनवू शकतो। अच्छा, चकलीच्या साच्यावर पण तुम्ही शिरवाळे बनवू शकता। आता आपल्याला काय करायचंय? आता आपण याला सर्वप्रथम तेल लावून घेऊया। ठीक आहे, साच्याला व्यवस्थित तेल लावून घेऊया। वा, मित्रांनो, आपले शिरवाळे जे आहेत ते तयार झालेले आहेत। मामी, ह्याच्या पुढे काय? आता आता आपण रस बनवू।
आपले रसातले शिरवाळे तयार आहेत. मित्रांनो, हे माझे मामा आणि हा माझा भाऊ मंदार. आणि आता आपण सर्वजण मामीने बनवले शिरवाळे टेस्ट करणार आहोत. फारच छान. मामी, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आमच्या प्रेक्षकांसाठी दिलात, त्याबद्दल ट्रॅव्हलिंग बर्नर कडून तुम्हाला ही एक छोटीशी भेट. तुम्हालाही आमची आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी करून पहा आणि आम्हाला कळवा. मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल अशी मी आशा करतो. तर हा लाईक करा, शेअर करा आणि हा ट्रॅव्हलिंग बर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही पुन्हा भेटू तुमच्या घरी. तोपर्यंत धन्यवाद.